जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, जायकवाडी हा प्रकल्प गोदावरी नदीवर आहे। आणि मित्रांनो, ही गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी आहे। आणि भारताचा विचार केला तर भारतात गंगा नदी सगळ्यात मोठी नदी आहे। आणि मित्रांनो, यात ऑप्शन आहे नर्मदा। नर्मदा नदी ही महाराष्ट्रामध्ये खूप कमी लांबीने वाहते, पण या नदीचा उगम मध्य प्रदेश मध्ये बैतूल ह्या ठिकाणी होतो। त्याच पद्धतीने मित्रांनो, कृष्णा नदीचा उगम हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो, व तापी नदीचा उगम मध्य प्रदेश मध्ये बैतूल ह्या ठिकाणी होतो। मित्रांनो, पुढचं क्वेश्चन आहे, जैतापूर प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, जैतापूर प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यासाठी फ्रेंच देशाने मदत केलेली आहे। मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, नाथ सागर धरण हे कुठे आहे? नाथ सागर धरण हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे। मित्रांनो, कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? मित्रांनो, कृष्णा नदीचे उगमस्थान हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो। मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, संत गाडगे महाराज विद्यापीठ कुठे आहे? मित्रांनो, संत गाडगे महाराज हे विद्यापीठ अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। मित्रांनो, होमरूल चळवळ कोणी सुरू केली होती? मित्रांनो, होमरूल चळवळ ही एनी बेझंट यांनी सुरू केलेली होती। मित्रांनो, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता, किंवा हे घोषवाक्य कोणी दिले होते? मित्रांनो, हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांनी केले होते। पुढचा प्रश्न आहे, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? मित्रांनो, शिवाजी सागर जलाशय हे कोयना जलाशयास म्हणतात। मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडचा जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि अति उत्तरेकडचा जिल्हा हा नंदुरबार जिल्हा आहे। मित्रांनो, पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट लागतो? मित्रांनो, पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी हा घाट लागतो। त्याचमध्ये मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी जन्म कधी झाला होता? मित्रांनो, महात्मा गांधी जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये पोरबंदर या गावी गुजरात राज्यामध्ये झाला होता। त्यानंतर मित्रांनो, कोणत्या लढाईने इंग्रज सत्तेचा पाया घातला गेला? मित्रांनो, प्लासी युद्ध जे 1827 मध्ये झालं होतं आणि त्या युद्धामध्ये लढाईमध्ये खऱ्या अर्थाने इंग्रज सत्तेचा पाया घातला गेला। आणि मित्रांनो, त्याच पद्धतीने बंगालची फाळणी कधी झाली होती, कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, बंगालची फाळणी ही 1905 मध्ये झाली होती आणि ती लॉर्ड कर्झन यांनी केली होती। मित्रांनो, त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? मित्रांनो, भारत छोडो आंदोलन हे 1942 मध्ये सुरू झाले आणि ते आंदोलन। मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलं? मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता हे वृत्तपत्र सुरू केलं।